मला ही जेव्हा मालिकेची गोष्ट सांगितली होती तेव्हा मी इतर गोष्टी खूप न विचारता खूपच मला गोष्ट ह्या मालिकेची खूप आवडली होती. सो गोष्ट इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला ती एक सस्पेन्स हळूहळू क्रिएट करत काही काही तुमच्या मनात प्रश्न पाडून त्या प्रश्नांची उत्तरं देऊन ही गोष्ट हळूहळू पुढे जाणार. ही सिरियल करताना अजून एक खूपच एक फॅक्टर होता जो मला खूपच एक्साइटिंग वाटत होता की मी ऐश्वर्याताईच्या मुलाचं कॅरेक्टर प्ले करणार आहे. याच्या आधीच्या मालिकांमधून मी सुरुवातीला कदाचित टिपिकल डिस्क्रिप्शन द्यायला गेलं तर सिमिलर वाटावे असे रोल केलेत किंवा अशा भूमिका केल्या जरी असतील तरी या गोष्टीला धरून अद्वैत राजाध्यक्ष हे जे कॅरेक्टर आहे तर त्याच्या स्वतःच्या अशा काही वेगवेगळ्या शेड्स आहेत. त्याचा स्वभाव त्याच्या या गोष्टीला अनुसरून येणाऱ्या सोशिओ इकॉनॉमिकल कल्चरल बॅकग्राऊंडमुळे काही वेगळी जडणघडण त्या अद्वैत राजाध्यक्षबरोबर जी झालेली आहे तर तशा ह्याने एक वेगळं कॅरेक्टर तुम्हाला डेफिनेटली स्क्रीनवरती बघायला मिळेल. हॅलो हाय नमस्कार, मी मजा गर्ल अंकिता लोखंडे. सातव्या मुलीची सातवी मुलगी ही जी सिरियल आहे सगळीकडे तुफान चालू आहे आणि प्रोमो ज्या प्रकारे प्रेक्षकांना आवडतोय आणि अजिंक्य माझ्यासोबत आहे. अजिंक्य कसं आहेस? मी खूप मजेत आहे, तू कशी आहेस? मी खूप मस्त आहे. आणि जेव्हा झी मराठी सारख्या वाहिनीमधून अजिंक्यला फोन येतो किंवा अजिंक्य अशी अशी भूमिका आहे करशील का, काय ट्रिगर पॉइंट होता किंवा किती एक्साइटमेंट आहे? ऑफकोर्स आय वॉज रिअली हॅपी कारण की मी आता एक 6-7 महिने झाले एक डेली सोप केली नव्हती आणि मला जेव्हा झी मराठीकडून आणि फॉर दॅट मॅटर आयरिश प्रोडक्शनकडून जेव्हा मला फोन आला सो आय फेल्ट रिअली गुड की एक खूप चांगलं प्रोडक्शन हाऊस आहे ज्यांनी आत्तापर्यंत खूप छान छान शोज दिलेत आणि ऑफकोर्स झी मराठी. सो आय वॉज व्हेरी एक्साइटेड, मला खूपच मजा वाटली. पण एक आनंद वेगळीकडे आणि रोज मी प्रेक्षकांच्या भेटीला रोज प्रेक्षक मला बघणार आहे, हा आनंद किती असतो? हा आनंद खरंच खूप वेगळा आहे कारण की मालिका किंवा डेली सोप हे माध्यम असं आहे की ज्याच्यामुळे तुम्ही रोज लोकांच्या प्रेक्षकांच्या घरात पोचता आणि त्याच्यामुळे एक पर्सनल कनेक्ट कलाकाराबरोबर लोकांचा तयार होतो कारण की लोकांना ती व्यक्ती रोज घरात दिसत असल्यामुळे आपल्या घरातली असल्यासारखी किंवा आपल्या खूप जवळची असल्यासारखी वाटायला लागतो. सो मालिकेतून मिळणारा रिस्पॉन्स हा एक वेगळ्या प्रकारचा आनंद देतो आणि मला तो खूपच आवडतो. इनफॅक्ट मी माझं गाव थोडं लांब आहे साताऱ्यापासून पुढे तर माझ्या आजीआजोबा तिकडे असतात तर माझी सिरियल सुरू झाली की त्यांचे जरा दिवसात यायचं जे फोन आहेत ते कमी होतात बिकॉज दे फील लाईक की तू काय रोज संध्याकाळी दिसतोस आम्हाला, आम्हाला बरं वाटतं. तितिक्षा तावडे तुझी कोऍक्टर आहे, काय किती बॉन्डिंग झालंय किंवा आधीपासून ओळखत होता की कसं काय? ओळख अशी नव्हती पण सायमल्टेनियसली ती दुसऱ्या मालिकेमध्ये काम करत होती किंवा मी तसं 1-2 वेळा भेटलो होतो. बट ऑफकोर्स तिचं काम आधीच्या मालिकांमधलं खूपच सुंदर आहे, तिने आत्ता एक कमाल फिल्म केली होती आणि ॲक्ट्रेस म्हणून ती खूपच चांगली आहे. सो आय वॉज रिअली एक्साइटेड की अशा एका को ॲक्टरबरोबर जेव्हा एक आपण नवी गोष्ट घेऊन नवी केमिस्ट्री डेव्हलप करतो सो ती प्रोसेस खूपच इंटरेस्टिंग असते. अजून खरं तर गोष्ट तितकीशी पुढे सरकलेली नाही आहे की आम्ही दोघांनी अजून एकत्र सीन्स केलेले नाही आहेत बट आय एम व्हेरी शुअर की खूपच जास्त मजा येईल आणि ती केमिस्ट्री करायला आणि प्रेक्षकांनाही ती खूप आवडेल आय एम शुअर. खूप मस्त. ऐश्वर्या नारकर तुझ्या आईच्या भूमिकेत आम्हाला दिसणार आहे, त्यांच्यासोबत बॉन्ड कसं झालं किंवा काय शिकायला मिळतं? मी ही सिरियल करताना अजून एक खूपच एक फॅक्टर होता जो मला खूपच एक्साइटिंग वाटत होता की मी ऐश्वर्या ताईच्या मुलाचं कॅरेक्टर प्ले करणार आहे कारण की मी अगदी लहान असल्यापासून माझ्या आईची फेवरेट ऍक्ट्रेस ती अनेक मालिकांमधून जसं मी म्हणालो की मालिकांमधून आपण लोकांच्या घराघरात पोचतो माझ्या आईची खूपच फेवरेट ऍक्ट्रेस ऐश्वर्या ताई आहे आणि तिचं एक तिचे डोळे किंवा तिचं एकंदरीत एक आतापर्यंत आपण ऑरा बघितला तो खूपच जेनरस आणि असं लव्हिंग कॅरेक्टर आहे तिचं आणि तिच्याबरोबर मुलाचा रोल करताना मला तीच केमिस्ट्री तिच्याबरोबर डेव्हलप करायला मिळते. सो मला असं वाटतं की आय फील आय एम व्हेरी लकी की मी तिच्याबरोबर आता तिच्या मुलाचं काम करणार आहे आणि सेटवरती सुद्धा तिच्याबरोबर मी बरेच सीन केलेत आत्तापर्यंत, जे काही सीन केलेत ते मॅक्सिमम तिच्याबरोबर केलेत. सो एक खूपच 3-4 दिवसातच पण आमच्यात खूपच एक चांगला बॉन्ड तयार झाला आहे आणि आम्हाला खूपच मजा येते. खूप मस्त. पण तू नक्कीच एक तू मुख्य भूमिकेत आहेस, पण अजिंक्य आम्हाला अजून कोणत्या वेगळ्या रूपात दिसणार आहे किंवा असा अजिंक्य आम्ही बघितलाय का?
खरं तर नाही. याच्या आधीच्या मालिकांमधून मी सुरुवातीला कदाचित टिपिकल डिस्क्रिप्शन द्यायला गेलं तर सिमिलर वाटावे असे रोल केलेत किंवा अशा भूमिका केल्या जरी असतील तरी या गोष्टीला धरून अद्वैत राजाध्यक्ष हे जे कॅरेक्टर आहे तर त्याच्या स्वतःच्या अशा काही वेगवेगळ्या शेड्स आहेत. त्याचा स्वभाव त्याच्या या गोष्टीला अनुसरून येणाऱ्या सोशिओ इकॉनॉमिकल कल्चरल बॅकग्राऊंडमुळे काही वेगळी जडणघडण त्या अद्वैत राजाध्यक्षबरोबर जी झालेली आहे तर तशा ह्याने एक वेगळं कॅरेक्टर तुम्हाला डेफिनेटली स्क्रीनवरती बघायला मिळतं. खूप मस्त. पण आता आम्ही बघतोय की सगळीकडे जेव्हा मुख्य नायक आणि मुख्य नायिका इंट्रोड्यूस होतात तेव्हा नंतर काही महिने त्यांच्या सोशल मीडियावर खूप रील्स वगैरे आम्हाला बघायला मिळतात प्रमोशनच्या दृष्टिकोनातून. काय सुरुवात झाली आहे का? मी आत्ता तुला जसं सांगितलं की अजून आम्ही असं एकत्र सीन्स केलेले नाही आहेत. इनफॅक्ट आत्ता सुरुवात आहे आणि सीन्स एक तुम्हाला एक तुम्ही कम्प्लिटली अनोळखी माणसं एकत्र येऊन काम करता. सो इनिशियली मला असं वाटतं की जास्त फोकस मी ऑनस्क्रीन केमिस्ट्री डेव्हलप करण्यावरती या सगळ्या गोष्टींमध्ये आत्ता इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे. बट डेफिनेटली काही दिवस गेल्यानंतर जेव्हा ह्यातून एक मेंटल रिलॅक्सेशन येईल तेव्हा आम्ही करूच. आणि ऑफकोर्स इट इज फन. आणि जेव्हा झी मराठी सारखी वाहिनी आपल्याला फोन करते किंवा अशा प्रकारची भूमिका एखाद्या अशा टायमिंगला येते जेव्हा यायला हवी, जेव्हा अजिंक्य काय हे लोकांना कळायला हवं जास्त प्रमाणात, तर ही पहिली गोष्ट पहिल्यांदा अजिंक्यने कोणाला सांगितली? ऑफकोर्स शिवानी बरोबर मी ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करतो कारण की आम्ही दोघंही या फील्डमध्ये काम करतो. सो या फील्डमध्ये येणाऱ्या कुठल्याही अपॉर्च्युनिटीज किंवा काही गोष्टी तर आम्ही एकत्र पहिल्यांदा डिस्कस करतो. अँड आय वॉज वेटिंग फॉर झी मराठी शो सिन्स लॉंग टाईम. म्हणजे याच्या आधी पण काही गोष्टी वर्कआउट होत्या राहत होत्या किंवा अदरवाईज माझ्या कमिटमेंट्समुळे ते पॉसिबल होत नव्हतं. बट नाव आता ते घडलं आहे. सो आय एम रिअली हॅपी की झी आणि वन मोर थिंग द टाइम स्लॉट 10:30 जो टाइम स्लॉट आहे मला असं वाटतं की आता हा खूपच एक प्राईम स्लॉट झाला आहे कारण की लोक घरातली सगळी कामं संपवून एक निवांत वेळ त्यांच्याकडे 10:30 to 11 हा जो एक वेळ आहे की ज्याच्यात फक्त फोकस्ड करून लोक सिरियल बघतील आणि अशा टाइम स्लॉटमध्ये लोकांपर्यंत लोकांच्या घराघरात पोहोचणं ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी अपॉर्च्युनिटी आणि I'll definitely encash it. खूप मस्त. सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका आली आहे प्रेक्षकांच्या भेटीला. काय सांगशील, काय आव्हान देशील? काही नाही, माझं सगळ्या इट्स मज्जाच्या प्रेक्षकांना एक आव्हान आहे की तुम्ही ही मालिका बघा. मालिकेची गोष्ट खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायला खरं तर आवडेल की मला ही जेव्हा मालिकेची गोष्ट सांगितली होती तेव्हा मी इतर गोष्टी खूप न विचारता खूपच मला गोष्ट ह्या मालिकेची खूप आवडली होती. सो गोष्ट इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला ती एक सस्पेन्स हळूहळू क्रिएट करत काही काही तुमच्या मनात प्रश्न पाडून त्या प्रश्नांची उत्तरं देऊन ही गोष्ट हळूहळू पुढं जाणार आहे. आणि एक स्पेशली माझी जी फॅमिली आहे तर तुम्हाला एका मोठ्या हिंदू अनडिवायडेड फॅमिलीमधली एक खूप छान केमिस्ट्री असलेली एक गोष्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो माझं प्रेक्षकांना एक विनंती आहे की तुम्ही प्लीज ही मालिका बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. दॅट मॅटर्स अ लॉट. अगदीच. खूप मस्त. प्रमोशनच्या निमित्ताने अजून बऱ्याच गप्पा होणार आहेत. दुसराच एपिसोड आला, अजून बरेच एपिसोड होणार आहे. थँक्यू सो मच अजिंक्य आणि ऑल द व्हेरी बेस्ट. येस, थँक्यू सो मच.